तीन पिढे पाटीलकी गेले आम्ही बी, अरे इंग्रज सुद्धा आम्हाला भेटले अशी थर थर का पतवती विचार आला. होय पाटील लागा, तुझी चुरून चुरून पाहू खाणारी आवलात लागा. काय बोलायच? होय आवाज खाली रामबा, किती खराब झालेस ग तू. पावसाळा चालू आहे, गवत आले खायला तरी सुद्धा खात नाही जास्त. उरपाटा अजून मलाच मारतेस तू. चला आपण फांड्या माळावर जाऊ खायला तिकडं. नंदू मारा मारेला त्या पाट्याला चिन ह्याचे कापण्याचे काय सांगतो? हा देवीच्या वट्यावर काय झालंय तर काय नेमकं? हा माहित नाही, मारा मारेला त्या. चला काय झालंय तर नेमकं काय? चला चला चला. तुम्ही गावातले कुठले आतापर्यंत कुठली कामं केली? काय केली नाही ती तर सांगा. दाखवा ना, तुम्ही तुम्ही कार्यकर्ता तुम्ही दाखवा ना. काही रस्त्यावर गटर चालले बघा जरा इकडं. अरे त्याच्या पायी सरपंच होण्यासाठी तर आम्ही इथं आलो. तुम्ही तुमच्या खुर्चीचा विचार करायला निसता. आमच्या शेतकऱ्याचा विचार करणारा कोण आहे तुम्ही मला एवढं सांगा. पाटील आम्हाला प्रतिक्रिया नकोय तर आम्हाला प्रतिसाद पाहिजे. तसा तुमचा प्रसिद्ध आमच्या सरपंच केला लागू द्या. चालतंय थांबवू देऊ. असली तर घ्या ना. ज्याला ज्याला देव तारी त्याला फक्त हा डापण्या पुढारीच मारी. पुढारी एक काम करा, तुम्ही त्या पटलाला घ्या रिंगणात, त्या मागच्या तिघडा मी बराबर आहे खेळण्यात गुंचितो. चालतंय. राजकारणाची खेळी कशी खेळायची ते आपण ठरवू. आता एक काम करायचं मान्या, ऐक, एक एक बॉयलर कोंबड प्रत्येकाच्या घरात हे बाळाचं काय, आणि 5 वर्ष नाकावर टिचून आपलं साम्राज्य स्थापन करायचं.